तर जरांगे यांचं मराठा आरक्षणासंदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे, मात्र मनोज जरांगे यांचं आंदोलन फसलंय. ओबीसीतून मराठा आरक्षण नुकसानीचे असल्याची उपरती जरांगे यांना झाली आहे. मराठा आरक्षणासाठी जरांगे यांचं गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे, मात्र हे आंदोलन फसलंय अशी उपरती जरांगेंना झाली आहे. जरांगे यांच्या वक्तव्यात नेमका काय बदल झालेला आहे पाहूयात. जरांगे यांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मागितलं. मराठे सध्या एसईबीसी अर्थात शैक्षणिक आणि सामाजिक मागास गटात आरक्षण घेतात. एका समाजाला एकच आरक्षण मिळतं. परिणामी मराठ्यांच्या याआधी मिळणारे आर्थिक मागास आरक्षण गेलंय. पोलीस भरतीत आर्थिक मागास आरक्षणाचा सर्वाधिक लाभ हा मुसलमानांनी मिळवला. मुसलमान कमी टक्के मिळवून पोलिसात भरती झाले. मराठे मात्र शैक्षणिक आणि सामाजिक मागास गटात संघर्ष करत राहिले. जरांगे यांनी ओबीसीतून आरक्षणाची मागणी लावून धरली नसती तर मराठे ईडब्ल्यूएस गटात राहिले असते. पोलीस भरतीत अन्याय झाल्यानं मराठा समाजात संताप व्यक्त होतोय. जरांगे आता जर ईडब्ल्यूएस आरक्षणाचे समर्थन करत आहेत, जरांगे यांची नवी भूमिका ओबीसीतून मराठ्यांना आरक्षणाचा फायदा नसल्याची कबुलीच त्यांनी दिली आहे.